या आढावा बैठकीचा उद्देश असा आहे की ज्या योजना सरकार म्हणून आपण करतो त्या योजना इफेक्टिवली खाली पोहोचल्या पाहिजे आणि म्हणून तालुक्याच्या स्तरावर जाऊन जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा प्रत्यक्ष स्थिती काय आहे हे लक्षात येते। कुठे रस्त्यांची कामं अर्धवट असतात, कुठे अजून कुठली कामं अर्धवट सोडली असतात, कुठे वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळालेला नसतो आणि म्हणून या संदर्भात मी स्पष्ट निर्देश दिले आहेत की कामं ही वेगाने झाली पाहिजेत। 22-23 लाभार्थ्यांचे लाभ मिळाले नाही तर 23-24 कसे मिळतील, त्यामुळे तेही लाभ तात्काळ मिळाले पाहिजेत अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि या संदर्भात जे काही मी आदेश दिले त्याचं पालन किती झालं या संदर्भातला आढावा जिल्हाधिकारी आणि सीओ यांनी मला परत द्यावा अशा प्रकारचे सांगितले। भाऊ, सहाही जिल्ह्यांमध्ये तुम्ही आढावा बैठक घेतायत, मेळावा घेतायत, भाजप इलेक्शनची तयारी लागल्या तुम्हाला म्हणायचं? नाही, हे प्रशासनाची तयारी, इलेक्शनची तयारी नाही आहे। इलेक्शन करता वेगळ्या गोष्टी असतात, प्रशासन इफेक्टिव्ह व्हावं या दृष्टीने आपल्याला लक्षात असेल मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या तालुका स्तरावर जाऊन मी बैठका घ्यायचो, कारण तालुक्याला बैठक घेतली तर ती अधिक इफेक्टिव्ह होते आणि म्हणून तो माझा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त जिल्ह्याच्या तर घ्याव्याच लागतात, ते महत्वाचे असतात, पण तालुक्यावर जाऊन घेतल्या तर बरेच प्रश्न सुटतात। देवेंद्रजी, काल आपण सावनीरमध्ये बोलले होते की धनानंदचा माग उतरवण्याकरता चंद्रगुप्त आम्ही शोधतो आहे, तो आज सापडला का? आशिष देशमुखांनी बऱ्याच दिवसापासून मला नाश्त्याला बोलवलं होतं, त्यामुळे त्यांच्याकडे नाश्ता करायला गेलो होतो, गप्पा मारल्या, चर्चा झाली, लगेच पूर्ण शेवटच्या निष्कर्षाला पोहोचण्याचं कारण नाही आहे। आज तर आम्ही नाश्त्यावर चर्चा केलेली आहे, त्यामुळे नागपूरचा डोसा चांगला का मुंबईचा डोसा चांगला वगैरे या सगळ्या गोष्टींची चर्चा आमची झाली आहे, त्यामुळे तुम्ही अगदी टोक गाठू नका। 2000 बंदी केलेली आहे, राष्ट्रवादीनं निदर्शन केली, रिझर्व्ह बँक समोर आंदोलन केलं, राज ठाकरे सुद्धा म्हणलं की हा चुकीचा निर्णय आहे। असं आहे की 2000 नोट ही सर्क्युलेशन मधनं बाहेर काढण्याचा निर्णय झालाय, त्याला काही आता इलिगल ठरवलेलं नाहीये, तर ऑक्टोबर पर्यंत ही सर्क्युलेशन मधनं बाहेर काढायची आहे, त्यामुळे ऑक्टोबर पर्यंत या नोटा तुम्हाला बदलता येतील, त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा असतील, ज्यांच्या ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल अशा कोणालाही चिंता करण्याची गरज नाही। कोणी काळा पैसा जर जमा करून ठेवला असेल तर त्याला बदलताना त्रास नक्कीच होणार आहे, कारण शेवटी त्याला हे सांगावं लागणार आहे की इतक्या नोटा आल्या कुठनं। सगळ्यात महत्वाचं हे आहे की 2000 नोटा किंवा अशा कुठल्याही नोटा बदलल्यानंतर त्याचा सगळ्यात मोठा फायदा जो मागच्या वेळी डिमॉनिटायझेशन नंतर आपल्या लक्षात आला की जी फेक करन्सी आपल्याकडे पुश करण्याचा प्रयत्न आयएसआय सारख्या संघटनांच्या माध्यमातून होतो तो प्रयत्न याच्यातनं पूर्ण उधळला जातो। मागच्याही काळामध्ये आपल्याला माहिती आहे जे इनपुट्स मिळाले त्यातनं मोठ्या प्रमाणात फेक करन्सी जी आहे त्याच्यावर आपण बंधनं घालू शकलो आणि मला असं वाटतं की या निर्णयामुळे एकीकडे जो फेक करन्सी पुश करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यावर आळा येईल आणि दुसरीकडे ज्यांनी नोटा जमा करून ठेवल्या असतील त्यांना हे सांगावं लागेल की या नोटा आल्या कुठं आहेत। मी कुठे जातो, मी काय जातो, याचा एवढा तुम्ही तपशील ठेवत नका जाऊ, माझे काही कामं असतात ती मी करत असतो।